70 वर्षीय अज्जींनी सुरू केलेला आहे घरगुती जेवणाचा व्यवसाय। हा आहे त्यांचा मेन्यू आणि ही आहे त्यांचं स्मितहास्य जे ते सगळ्यांना देतात आणि सुंदर असं घरगुती कोकणस्थ स्टाईल बनवलेलं जेवण वाढतात। रोज 3 वेगळ्या भाज्या असतात। आजच्या भाज्या होत्या कांद्याची पात, अख्खा मसूर आमटी आणि दुधी भोपळ्याचं रायतं जे आपल्याला जास्ती ठिकाणी मिळत नाही। 17 वर्षी हाताखाली कोणाला न ठेवता या स्वतः हा सगळा स्वयंपाक करतात। त्यांची ही लगबग बघून अगदी तरुणही लाजतील। व्यवसायाला लागणारी इतर मदत त्यांचे चिरंजीव करत असून आई आणि मुलांनी सुरू केलेल्या सागर संगीत पोळी भाजी काउंटरला भेट देऊया आणि खूप साऱ्या शुभेच्छाही। तर मंडळी आपण आलो आहोत भेलकी कॅपिटल भेलकी नगर कोथरूड पुणे इथे आज सागर संगीत पोळी भाजी पार्सल काउंटरला पाठिंबा देण्यासाठी। नमस्कार मंडळी, श्रावण महिना चालू आहे ज्याच्यामध्ये आपण उत्तम असे वेज पदार्थ बघत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलचा उद्देश म्हणजे स्मॉल बिझनेसेसला प्रोत्साहन देऊन त्या सगळ्या महिलांना एक कॉन्फिडन्स देण्याचं काम जे आपलं चॅनल करतं ते आज आपण परत करणार आहोत। पण मला असं वाटतं की ह्यावेळेस ना जरा उलट आहे। 70 वर्षाच्या माऊलींनी जे सुरू केलेलं आहे सागर संगीत प्युअर वेज, खरंच खूप काही असणार आहे शिकण्यासारखं यांच्याकडनं। म्हणून मी म्हटलं की आपण इकडे येऊया, जरासं तुम्हाला इथे काय काय मिळतं हे दाखवूया आणि ह्या माऊलीच्या छोट्याशा बिझनेसला अजून मोठं करण्यात आपण नेहमीप्रमाणे मदत करूया। 5 वर्ष घरून किचन चालवल्यानंतर हा गाळा घेण्यात आलेला आहे आणि सुरुवातीला तुम्हाला पार्सल काउंटर दिसेल आणि त्याचबरोबर रोजचा मेन्यू जो असतो तो जीपेची सोय अवेलेबल। आणि आता जाऊया वरती जिना चढून माऊलींना भेटायला। नमस्कार। नाव सगळ्यांना? वासंती पांडे। एवढा स्पीड आणि एवढे सगळे पदार्थ रोज बनवायला तुम्ही हा इन्स्पिरेशन आणि ही आवड कुठनं आली आहे तुमच्या? आवड तर आहेच आहे पण मानसिक शक्ती जास्त आहे। ती कुठून आणायची? आम्ही मनापासून इच्छा केली की मी हे करणार आहे, मी हे करू शकते की होतो। तुम्ही काय काय स्पेशल पदार्थ आहेत आपल्याकडे? आम्ही स्टफिंग बटाटा करतो, मसाले भात आमचा, अळूची भाजी हे लोक खूप चिंचगुळाची आमटी हे तुमची स्पेशालिटी आहे हे मला माहिती आहे। खूप जण कारण त्या चिंचगुळाच्या आमटीसाठी काल अर्ध्या तासाने आले ते, 5 आमटी पाहिजे होती त्यांना तर कमी होती। मग संपल्यावरती तुम्ही परत बनवता? हा, फक्त रात्री 8:30 नंतर नाही करत कारण नाही संपलं तर मग ते वाया जात। आधी पण मी हे करायची पण असं म्हणजे एक इन्कम सोर्स असं नाही करायची, आता हे इन्कम सोर्स हे झालं। आणि ते थाळीपेक्षा लोकांना सेपरेट सेपरेट घ्यायला खूप आवडते, म्हणजे परवडणार सुद्धा आणि काही काही लोकांना आवड म्हणून। कोकणस्थ म्हणजे माझ्या सासूबाई कोकणस्थ आणि त्यामुळे मिस्टरांकडे जास्त करून कोकणस्थ चवी असायच्या। कोकणस्था वरण भात लावला आहे आणि रायतं लावले, कांद्याच्या पातीची भाजी। दिवसभर एक मेनू असतो वेगळा असतो, 3 भाज्या असतात, त्याच्यात एक पातळ भाजी असते, एक उसळ असते, एक कोरडी भाजी, पनीरची ग्रेव्ही आहे। ही कुठली आहे भाजी आता? हे अख्खा मसूरचं चाललंय। अख्खा मसूरचं चालू आहे। मी हा बिझनेस कसा, कोरोना तो जरा सुरुवात झाली होती ना तेव्हा सगळं आमचं सुपर फ्लॉप व्हायला लागलं, पण ते नोटाबंदीच्या ह्याच्यात पूर्ण बऱ्यापैकी हे झालं ना, म्हणून मग म्हणलं की हे करून विचार करावा। सुरू केलं ते आम्हाला 10 टेबलचं, मिनिमम 10 टेबलचं करायचं आहे, पण ते जसं शक्य होईल तसं। मॅनपॉवरही कमी आहे आणि तिथे खालीवर करायला खूप हे होत आहे, म्हणजे हा नसेल तर मला खूप प्रॉब्लेम होतो। कन्सेप्ट हा पार्सलचीच आहे। सागर संगीत पोळी भाजी पार्सल काउंटर हे आता या बिझनेसचं नाव आहे। याच्या आधी कोकणस्थ भेट शाळी या नावाने आम्ही 5 वर्ष घरातनं होम किचन चालवलं। अलाकार्ट मेनू तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये पोळी, तांदळाची भाकरी, त्यानंतर भाज्यांचे 3 प्रकार, कधी स्पेशल भात असतो, बिशी बेळी वगैरे, हा सगळा घरगुतीच आहे। नाही अजून त्याला बेसिकली पैसेच नाही आहेत तेवढं सगळं करायला, आम्ही फक्त कस्टमरच्या फ्लोवरती हे करते कॉन्सन्ट्रेट। पारंपरिक भाज्या त्या लोकांना आवडतात, तर आधुनिक ज्याला म्हणतात पोस्ट मॉडर्निझमचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये त्यांना पारंपरिकता आवडते सगळ्यांना। परत एकदा रूट्सकडे चाललो होतो आपण असं मला वाटतं आणि त्याला आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय।
अरे वा मी ओळखलं नसतं मी फॉलोअर आहे तुमचा तसंच फॉलो करून सगळ्यांना शेअर करा ओके ओके थँक्यू सो मच चक्क किती छान मला असं कुठल्याच हॉटेलमध्ये हे एवढं असायचं दिसत नाही सगळीकडे ते सगळे मोठे मोठे भांडी असतात आणि मसाले आणि कढया इतकं खरंच ॲक्च्युली फुल घरगुती आहे तेवढं प्रत्यक्ष लक्ष देऊन आणि एक घरगुती चव येणार त्यांचा स्वयंपाक वरच्या मजल्यावरती असून फ्रिज खालती आहे त्याच्यामुळे कढीपत्ता आणण्यासाठी त्या पटकन जिन्याने खालती गेल्या आणि वर आल्या यांची लगबग बघून खरंच आपल्याला ह्या वयात जेव्हा आपण काकू करतो किंवा कंबर दुखतोय असं म्हणतो तेव्हा लाज वाटेल वरती येऊन त्यांनी लगेच वाटप घातलं आहे आता मसुराच्या आमटीला कुकर उघडून त्याच्यामधनं डाळ काढली आहे आंबट गोड वरण करण्यासाठी आणि हा आहे दुधी भोपळा ज्याचं बनवणार आहे ते रायतं आणि हे रायतं किंवा पंचामृत सारख्या गोष्टी आपल्याला सगळीकडे मिळत नाहीत त्याच्यामुळे घरगुती गोष्टी ज्या हॉटेलमध्ये एरवी मिळत नाहीत त्या तुम्हाला इथे हमखास मिळणार आहेत भांडी पण स्वतः धुतात आणि त्या रचवतात त्याच्यामुळे सिरियसली हॅट्स ऑफ आता इथे दुधी भोपळ्याच्या रायत्याला फोडणी द्यायचं काम चालू आहे सकाळपर्यंत संपलेलं ठसकेदार फोडणी दिल्यानंतर आपल्या भाज्या रेडी झाल्यात आणि आता कणिक मळण्यात येणार आहे आणि आता मसुराच्या आमटीचा एवढा सुंदर सुगंध येतोय की इट इज सो टेम्पटिंग तर आता आपण मान देऊया ह्या माऊलींच्या कष्टाला आणि नक्की ट्राय आउट करूया सागर संगीतमधल्या 20 रुपयापासूनच्या भाज्या आणि आता चपात्यांनंतर इथे तांदळाची भाकरी बनवणार आहेत आणि ते दिलेलं आहे रायत्याला फोडणी बनवणार आहोत गोल बटाटे वडे आणि त्याच्यासाठी छोटे बटाटे वडे मी जे कष्ट करताना यांना बघितलेलं आहे आता आम्ही चाललोय ह्यांच्या हाती चव घेण्यासाठी खालच्या मजल्यावरती लिटरली आपल्या घरच्या डायनिंग टेबल वरती दृश्य जे असतं तसंच आहे काही इथे उसळ त्याचबरोबर कांदा पात भाजी आहे रायता आहे गोड आंबट वरण टोटल चार ओके सो सर्वात आधी मी अख्खा मसूर ही आमटी टेस्ट करणार आहे ह्या ज्या चपात्या आहेत ना त्या ऍक्च्युली माझी आत्या जशी बनवायची तशी आहेत ना म्हणजे काळे डॉट 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 वाले खूप सुंदर आहे अख्खा मसूर उसळ फ्रेश कोथिंबीर आणि आत्ता ताजी भरली आहे ना त्याच्यामुळे एकदम गरमागरम आहे कांद्याची पात खूप घरगुती चव आहे आणि मला असं वाटतं की यांनी ना स्पेसिफिकली मेन्यू जो आहे तो असा घरगुती भाज्यांचा असला तरी जरा ज्या आपण युजली बनवत नाही असा ठेवला आहे त्याच्यामुळे कांद्याची भात पण अतिशय सुंदर लागते आणि अख्खा मसूरची उसळसुद्धा खूप सुंदर आहे आता हे रायतं दुधीचं रायतं आहे ना त्याच्यामध्ये दही असं एकदम पातळ आहे ह्या वेगळ्या पद्धतीचं आहे पण या सगळ्या भाज्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये ते खरंच खूप सुंदर लागतं मी ॲक्च्युली शिरापोळी पण खायची लहानपणी इथे भात पण आहे पण मी चपाती बरोबरच वरण टेस्ट करते हे जे गोड आंबट वरण आहे ना इथे मिळणारं मी ट्राय केलंच पाहिजे आणि अख्खा मसूर आमटी आणि हिरो आजचा अख्खा मसूर आणि आता कुछ मीठा हो जायसाठी मी घेणार आहे शिरा आणि हे ज्या पद्धतीने झटपट झटपट म्हणजे मी आले असे 2 तासात हा सगळा मेन्यू जो रेडी केला आणि दुसरं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये खरंच मला वाटतं की यांना भर आहे की जरा चांगली क्वालिटी द्यायची आहे त्याच्यामुळे आपण घरी जेवढ्या प्रमाणात बनवतो तसंच पण एक असं होऊ शकतं की तुम्हाला कदाचित कधी कधी आल्या होती एखादी गोष्ट संपलेली पण मिळू शकते हे मी त्यांना ॲक्च्युली सजेस्ट करणार आहे की जरा क्वांटिटी वाढवली तर लोकांची डिसअपॉइंटमेंट नाही होणार नक्की मेन्यू चेक करून या इथं जेवण ट्राय करा आणि पाठिंबा द्या हे पार्सल काउंटर आहे सो जास्ती करून पार्सल आहे इथे मी आता टेस्टिंग करते म्हणून बसले ॲक्च्युली तुम्हाला इथनं पार्सलच न्यायचं आहे सध्या तरी कारण आपण प्रतिसाद दिल्यानंतर लवकरच यांचा एक प्रॉपर रेस्टॉरंट असेल विथ सीटिंग सो लेट्स होप दॅट शिरा पण खरंच खूप छान होता ड्रायफ्रूट आणि तुपातला हे दोन वडे तुम्ही नक्की या आमच्याकडच्या टेस्ट बघायला आणि पार्सल घेऊन जा आम्हाला सपोर्ट करा तुम्हाला आवडलं असेल तर खूप जणांनी बघा आणि सगळ्यांना शेअर पण करा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात इकडे या भिलकेनगरचा चौक आहे आपला कोथरूडमध्ये आय लव्ह कोथरूड लिहिलेलं आहे त्याच्यासमोर आमचं हे छोटंसं रेस्टॉरंट आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी भेट द्या आणि तन्वी मॅडमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.